राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण साताऱ्यामध्ये करण्यात आलं. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव हे देखील उपस्थित होते. यावेळी या तिघांनी आपल्या शाळेतल्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये काम करत असताना शाळेचा 10वीचा जेव्हा माझा निकाल लागला तेव्हा माझ्या घरच्यांच्या आधी शाळेतल्या शिक्षकांनी माझ्यासाठी पेढे वाटले होते. हे सुद्धा माझ्यासाठी आनंदाचं. त्यामुळे शाळेतले सगळे शिक्षक लक्षात आहे. मला आजही म्हणाल तर मला इंग्रजी मला पूर्ण येत नाही. मी फार तुटक मुटक बोलतो. मी इतर जे तुटक मुटक होतात त्याच्याविषयी मी फारच घाणेरडं बोलतो. पण कॉन्फिडन्स ला त्या सरांनी तेव्हा आजही जेव्हा आपण विजासाठी जातो तेव्हा अमेरिकेचा पहिल्यांदा विजा मला करायचा होता तेव्हा मला सांगितलं की बाबा ते प्रश्न इंग्लिशमध्ये विचारतात तेव्हा दुभाषी वगैरे काही नव्हतं वाटतं आम्हाला. तर म्हणून अरे बाबा मला करायचं काय एक तर त्यात इंग्रजी त्यात त्यांना उत्तरं द्यायची आहेत. मग मी आम्हाला 5वीत जेव्हा पहिल्यांदा शिकवत होतो म्हणजे मी पण म्युन्सिपल स्कूलमधून आलो आहे 5वीला इंग्रजी सुरू होता आमच्याकडे. आणि त्यातला मी असं होतं की जेव्हा प्रत्येकाला कार्यक्रम वाचत येतात ना आ तू वाचरे तू वाच मग पुढचं तू कंटिन्यू कर त्यात मला एक शब्द आला तो डेंजर. ते वाचताना मी धनगर वाचलो होतो.